भारतीय हवामान विभाग नागपूर यांच्या संदेशानुसार शुक्रवार दिनांक 29 एप्रिल ते सोमवार 2 मे या कालावधीत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरिक श्रमाची कामे टाळावी, बाहेर जाताना कानाला रुमाल बांधावा असे आवाहन जिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले. अकोला जिल्ह्यामध्ये आज साधारणतः 44 डिग्री सेल्सिअस उष्णतामान आहे आणि कालच आम्हाला मौसम विभाग नागपूरकडनं चेतावणी रिपोर्ट प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 29/4/2022 ते 2/5/2022 या साधारणतः 5 दिवस अधिक उष्णतामान राहील अशा प्रकारची चेतावणी दिलेली आहे. त्या अनुषंगाने हे उष्णतामान लक्षात घेता उष्माघातासारखे प्रकार होऊ नये आणि उष्णतेमुळे होणारे जे आजार आहेत ते होऊ नये याकरता सर्वसामान्य नागरिकांनी आपली वेगळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी आपल्या सर्वांना विनंती करतो, आवाहन करतो की उन्हाची झळ ही ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर बसते. त्यामुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हात कोणत्याही बाहेर काढू नये किंवा बाहेर आणू नये. जे आपले इतर लोकांनी सुद्धा जे आपले काम आहेत ते सकाळी 12 आत आणि नंतर सायंकाळी आपण आटपून घेतले पाहिजेत, जेणेकरून उन्हाचा तडका आपल्याला बसला नाही पाहिजे. उन्हामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे वारंवार थंड पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते, तर ते थांबत पिलं पाहिजेत. आणि दुसरं, उन्हापासून प्रिकॉशन घेण्याकरता आपल्या भागामध्ये डोक्याला शेला बांधणे किंवा घट्ट पद्धतीने बांधणे, जेणेकरून आपल्या काना याच्या वाटेत डोक्याला ते इजा होणार नाही आणि मेंदूला त्याचा इजा पोहोचणार नाही. या दृष्टीकोनातून घट्ट बांधून घेऊनच आपण बाहेर पडलं पाहिजे. अशा जर काळजी घेतल्या तर मला वाटते याच्यातून आपण काळजी घेऊ शकतो आणि उष्णतामानापासून उष्माघातासारखे प्रकार होऊ शकतात. बरेच जे वयोवृद्ध आहेत त्यांनी प्रवासामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, शक्यतो प्रवास टाळावा. अशा जर उपाययोजना केल्या तर उन्हापासून संरक्षण करतो. ही चेतावणीचे दिवस आहेत. मौसम विभाग आम्ही सुद्धा प्रशासनाने अशा पद्धतीच्या सर्व सूचना लोकांना या ठिकाणी दिलेल्या आहेत. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.